साहब देवेनी बाई लावण्य दोगे भी नहीं बगा लावण्य नहीं म्हणजे वह आओ समझ घर उड़कल दोगे भी गायब आहेत हेलो देवनी भाई कुठे आहात तुम्ही मामनजी मी बाहेर आले लावण्य कुठे देवनी भाई लावण्य कुठे आहे मामनजी लावण्य पळून गेली काय अहो तुम्ही तिला बाहेर नेलीस कशाला काय करत होती तुमच्यासनी चला परत या ताबडतोब घरात परत या अश्विन घरी चल चल लवकरात लवकर इकडनं पळ काढायला हवा सरळ मुंबईला जात रिक्षा रिक्षा नागा अरे ऐका ना रिक्षा अरे रिक्षा अरे अरे तू अरे फुटले काय मसडावाने धडक दिली अरे लावण्य काय तुम्ही एवढा राक्षाला इकडं कोणावर बरं आलात एकटेच आहेत काय हा दादाराव कुठे आहेत अहो बोला की थांबा दादारावसनी फोन लावतो चुकले बिकले काय या हॅलो दादाराव हॅलो अरे रिंग वाजते नुसती पोचला की फोन हे बघा आलेच देवी आणि बाई तुम्हाला पक्क ठाऊक होत कि सरजे रावांनी लावण्यासनी खोलीच्या बाहेर जायची बंदी केली आहे म्हणून नबी तुम्ही तिला घराच्या बाहेर घेऊन गेल्यास कशा म्हणजे याचा अर्थ तुम्ही जेवणाचं विचारायला आलाच नव्हता आमचं काय बोलणं चाललंय त्याचा वास काढायला होता काय आणि बरोबर मागच्या माझं लावण्याला घेऊन तो बरा केला हे बघा वास आहे गावली आमसनी काय गे डुचके तुला सांगितलं होतं ना खोलीतून बाहेर पडली तर तंगड्या म्हणून गळ्यात बांधीन म्हणून मोडू का तुझ्या तंगड्या आता मी पळून गेले म्हणून माझे पाय तोडा पण जिने मला पळून जायला लावलं तिचं काय करा काय तुला कोणी सांगितलं पळून जाया हो तसही आबाने ठरवलेल्या मुलाशी मला लग्न करायचंच नाही ही देवयानी आली आणि मला म्हणाली त्या अश्विनचं माझ्यावर प्रेम आहे म्हणत होता की दुसऱ्या कोणाशी लग्न लावून दिलं तर तो जीव देईल
म्हणून मला सांगायला लागली. तुला तसंही दुसऱ्या मुलाशी लग्न करायचंच नाहीये ना, मग अश्विनशी लग्न कर. हवं तर मी तुम्हाला पळून जायला मदत करते. लावण्या, अगं किती खोटं बोलतेस तू. मी खोटं बोलतेय? बरं, मला सांग तुला इथे कोणी बोलवलं? मला इथे देऊनच बोलवलं. पण एवढ्या रात्री? अगं तुम्हीच मला सांगा, एवढ्या रात्री हा कधी आपल्या घरी आला होता का? आणि हो, घरी नाही, घराच्या खाली तिथेच हा वाट बघत होता माझी. देव्यानी आली आणि मला खाली घेऊन गेली. मला म्हणाली, जा पळून याच्या बरोबर. मी नाही म्हटलं आणि यांना चकवून पळून गेले. याच्याशी तरी कुठे लग्न करायचंय मला? मामांची खोटं बोलतीय ही. खर तर हिनेच मला सांगितलं होतं की ह्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि म्हणूनच मी अश्विनला भेटायला बोलवलं. हिला पळून घेऊन जाण्यासाठी नाही. ते समजा ठीक आहे, पण हे समजा आमच्या मोरोबी होऊ शकलं असतं की? हा, आणि तसं मी तुमचा भाऊ तुम्हाला एकटा भेटला होता ना बाहेर, त्यालाच काय ते विचारायचं ना? त्यासाठी हिला कशा पाय पळून नेले? सासूबाई मी बस सुन बाई, चंद्रिकाबाई म्हणतात ते खरंय. अहो तुम्ही आमासने बी सांगू शकला असता ना. एवढा तुमच्यावर विश्वास ठेवला, तुम्ही काय केलं? याची तुम्हाला शिक्षा होणार. अरे भुसनाळ्या, आवडती व्हायला लावण तुला? हो आवडते, पण लय आवडते व्हायरे आमची पोरगी. लय आवडते व्हायरे तुला. अरे बाबाजी प्लीज, द्यायला नका मारू. तुम्हाला शिक्षा द्यायची तर मला द्या. तुमची हीच शिक्षा आहे, हीच शिक्षा आहे तुमची. तुमच्या डोळ्यासमोर ह्याची काय गत होती ते बघायचं उघड्या डोळ्यांनी. प्लीज बाबांजी, प्लीज त्याला मारू नका. तरी काहीच नाही केलंय. तुझा भाऊ जर घराच्या आजूबाजूला जरी दिसला ना, आता फकस्त तुडवलाय जित्ता गाडीन जमिनीत उभा. त्याच्या अश्विन, अश्विन जे काही केलंयस ना ते मी कधीही विसरणार नाही, कधीच नाही.
देवेनी आमासने ठावा की या तुमचा किंवा अश्विनचा काय भी हात नाही, पण चूक मात्र तुमची साहेब अहो तुम्हासने असं समज काय परस्पर करायला नको होतं ना, म्हणूनच तर आबा साहेबांचं बी आता तुमच्यावर विश्वास नाहीये। अहो कमीत कमी आमासने तरी सांगायचं, काहीतरी मार्ग काढला असता। संग्राम अहो तेवढा वेळच नाही मिळाला, पण तुमचं खरं आहे, मला लावण्यावर विश्वास ठेवायला नको होता। अहो आबासाहेबांच्या नजरेत आता मी आणि अश्विन वाईट ठरलो, नाही आता त्या लावण्याला मी नाही सोडणार। संग्राम माझं सोडाच, अहो त्या बिचारा अश्विनला त्रास झालाय, त्याबद्दल त्या लावण्याला धडा शिकवायलाच हवा। इथे तुला जाब विचारायला का केलंस तू असं आणि कशासाठी? मी तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणून का? आबासाहेबांशी तुझ्या बाजूने बोलणार होते म्हणून? अगं निदान त्या अश्विनचा तरी विचार करायचा, त्याने त्याच्या घरात तुला आसरा दिला, तुला सांभाळलं, पण तू त्यांच्यावरच उलटलीस। काय केलं आहे मी तुझं? सांभाळ, डोकं उठलं होतं माझं तुझ्या घरी, आणि चल उगाच कटकट करू नको, मी काही केलेलं नाहीये। पुन्हा खोटं, माझ्या भावाबद्दल मला खोटं सांगितलं, माझा वापर करून घराबाहेर पळून गेलं, पकडली गेलीस म्हणून तुला इथे यावं लागलं, आणि इथे येऊन सुद्धा तू माझाच घात केलास का? ए का म्हणजे? तुला आधीच सांगितलंय देव्याने, तू मला अजिबात आवडत नाहीस, डोक्यात जातेस तू माझ्या। तुझ्यामुळे माझा दाद्या माझ्यापासून दूर गेलाय, माझ्या घरातले सगळे माझ्यापासून दूर गेलेत, आणि माझा जो साखरपुडा होतोय ना तो सुद्धा तुझ्यामुळेच होतोय। आणि इतकं सगळं होऊनही तुला असं वाटतं की मी तुला असंच सोडून द्यावं? हे जे वागलीयस ना त्यासाठी केलंय मी हे सगळं। आबासाहेब बघितलं का हिचं खायचं दात? हिनं समज काय केलं या देव्यानीसनी फसवाया, म्हणून मी देव्यानीसनी हिच्याकडे पाठवलं हिचं पितळ उघड पाडाया। आबासाहेब आता हिचं काय करायचं ना ते तुम्हीच ठरवा। काय करायचं तुझ, काय करायचं तुझ? माझ्या कोणत्या नक्षत्रात जन्माला आली ही कार्टी कुणास ठाऊक, लाज वाटती तुला आमची पोरगी म्हणायची। आईला इतलं ना की हात पुढाकार, हात पुढाकार, हात पुढाकार। करणारा मारीन थोडा प्रकार, तू अशी नाही सुधरायची। थांबा मामांजी, आता काय मामांजी, हिला शिक्षा व्हावी म्हणून मी हे सगळं नाही केलं। हिच्यामुळे तुमच्या मनात माझ्या आणि अश्विन बद्दल जो काही गैरसमज निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी मी हे सगळं केलं।
तुम्ही हिला शिक्षा द्यावी अशी माझी कधीच इच्छा नव्हती आणि ना कधी असेल। प्लीज सोडा तिला मावजी। एवढं करून मी तुझी बाजू घेती। इतके गुन्हे केलेस तू, एवढी कारस्थान केली, समधी पोटात घालायला निघाली ती। आज वाटते का तुला? अरे तुझ्यामुळं ह्यांच्या निरपराध भावाला किती मारलं आम्ही, रगत निघालं त्याच। देवानी भाई, आम्ही तुमची माफी मागतो। मामंजी असं का बोलताय तुम्ही? सुनबाई, सर्जेराव विखे पाटील नाव आहे आमचं। एखाद्याने चुकी केली तर किती कठोर शिक्षा देतो तुम्हाला माहित आहे, पण जर आमचं चुकलं असेल तर तितक्याच नरमाईने माफी मी मागतो। ह्या डुचकीचं काय करावं ना काय कळना आम्हाला। हिचा एकदा साखरपुडा होऊ द्या, मग आम्ही तुमच्या भावाची मी माफी मागतो। त्या पुढं जर तू काही केलंस ना, सावताच्या हातानं गळाला घुटी देऊ जा। थांबवलं माई साहेब, आता जातो त्या सर्जेरावाच काय, त्याच्या समजा खानदानाचे 100 तुकडे करून आणतो। विक्रम सिंग, हारडू नका। आव तुमचं तात्या पलंगाला खेळलाय, बेसुधा आहे, त्याची काहीतरी जाण ठेव। त्याची जाण आहे म्हणून तो एवढं भडकलोय ना आम्ही। तुम्हाला सांगतो माई साहेब, तात्याची ही गज्जानं केली ना, नाही ना त्याचं मुंडका तात्याच्या पायाशी ठेवलं, नाव बदलू आम्ही। अस का पसावताच मुंडक आणि ठेवा जावा त्याच्या पायाशी। तुमच्यामुळं आधीच लय घोळ झाला विक्रम सिंग, आता आणखी न गय। माईसाहेब धनशुद्धीवर आलेत। भाई काय सांगालीस? मी बाहेरच थांबा। हो पण थांबा म्हंटल ना, चल संग्राम। संग्राम विसंग्रामचं नाव का गेलेत? गाडी इथंच ठेवू, आम्ही जाऊन येतो। लावण्या, आज तुझं साखरपुडा आहे नवं, म्हणून देवीच्या पाया पडाया साहेबांनी तुला धाडले बघ। मनापासून हात जोड आणि म्हणा माझा संसार सुखाचा होऊ दे।